तर माझ्या वयाची माणसं ज्या वेळेला असं चर्चा करत असतात त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाविषयी, त्यावेळेला मी आता त्यांना असं सांगायला लागलोय, सून कुठली असते पण जावई पुण्यात असावा. फक्त एकच शब्द, जी रेसिपी बनली आहे ना सुकिर्ताची आणि उर्मिलाची ती भारी आहे. म्हणजे रोज नवीन व्हिडिओ येतो का? तर नाही नाही, मी एकच व्हिडिओ 7 दिवस बघत असते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि अतिशय कळकट्टा अवस्थेमध्ये मी तुमचं स्वागत करतोय, कारण आज पहिली पार्टी आमची आहे चॅनलची, असेल किंवा एक सेलिब्रेशन आपण म्हणतो ना तशा पद्धतीचा. कारण जेव्हा 1 लाख झाले, 5 लाख झाले, त्यावेळेस सगळ्याच लॉकडाऊन आणि अशा गोष्टी चालू असल्यामुळे सेलिब्रेशन असं करताच नाही आलं. आणि त्याची तयारी जोरदार चालू आहे, विशेषतः उर्मिला मॅडमची तयारी जोरदार चालू आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. छान छान पार्टीसाठी मी मस्त तयार होते आणि आज मला असं वाटलं जरा आपण विश्रांती घ्यावी. सततच हेअर आणि मेकअप आणि सगळ्या जबाबदाऱ्या करण्यापेक्षा बाळाचा कुकर लावणे, किचन ओटा आवरणे, खरकटं वगैरे उचलणे, दूध तापवणे, अशी घरगुती कामं केल्यानंतर मला असं वाटलं की आपण जरा एक नाही का असं ऐशो आरामात. डायरेक्ट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट यश इथे आज आलेला आहे, त्याची मदत घ्यावी. आणि तो अतिशय नॅचरल, मला जसं पाहिजे तसं बरोबर त्याला अप्रतिम करता येतं. आज आम्ही ॲक्च्युली फाउंडेशनच लावलेलं नाही आहे, अजून प्रोसेसमध्ये आहे, पण त्याला खूप असा इंटरनॅशनल लेवलचा ॲब्सोल्युटली नॅचरल स्किन सारखा मेकअप करता येतो, तर तसं करण्याचा प्रयत्न आहे. आणि बाकी काय, खूप आनंदी असं प्रिन्सेस मुमेंट असल्यामुळे पिंक पिंक घातलेलं आहे आणि छोटंसं कॅज्युअल सक्सेस पार्टी म्हणून असं मस्त मस्त खायचं, भरपूर गप्पा मारायच्या. आणि थँक्यू, तुमच्यातले काही जण भेटायला येणार आहेत मला, त्याचे ॲक्च्युली जास्त मला आकर्षण आहे आणि एक्साइटमेंट आहे पार्टीसाठी, त्याच्यामुळे भेटूया. येस, तर आम्ही काही सबस्क्रायबर्स बोलवलेले आहेत, कारण ऑफकोर्स सगळ्यांना बोलवणं शक्य नाही होणार, त्यासाठी आपण वेगळा मीटअप करतोय. पण पार्टीसाठी ऑफकोर्स तुमच्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय, त्यामुळे आपण म्हणतो ना की रिप्रेझेंटेटिव्ह, जी लोक खूप आधीपासून व्हिडिओ फॉलो करतात, असे काही सबस्क्रायबर्स आम्ही निवडले. आणि असे सबस्क्रायबर्स, त्यातले काही तर मुंबईवरनं येत आहेत, आणि असे सबस्क्रायबर्स छानपैकी उपस्थित असतील पार्टीला, त्यांच्याबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे. प्लस असे लोक की ज्यांनी पहिल्या व्हिडिओपासून खूप साथ दिली, मग कॅमेरामन असतील, एडिटर असतील, तर असे पण आमचे छान जवळचे जे मित्र आहेत, जे साथ देणारे आहेत, त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, जवळचे मित्रमैत्रीण आहेत. प्लस मला असं म्हणायचं की काही क्रिएटर्स आहेत की जे क्रिएटर्स, मराठी क्रिएटर्स जे आम्हाला यूट्यूबचं आत्ता जे छान वर्कशॉप होतं, गुगलचं वर्कशॉप होतं, तेव्हा मला आम्हाला जे क्रिएटर्स भेटले होते, तर त्या काही क्रिएटर्सना सुद्धा बोलवलं आहे. बघूया कोण येतं आहे. आणि असं छान, अतिशय कमी लोकांमध्ये छान आम्ही ते सेलिब्रेशन करतो आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे, कारण ही फर्स्ट पार्टी, अशी पार्टी अशी पहिली पार्टी आहे. मी अजून आंघोळी केलेली नाही, त्यामुळे मी आवरतो आणि लवकरच आपण व्हेन्यूवरती भेटूयात. खरं तर या संपूर्ण पार्टीचं नियोजन माझ्यासाठी सरप्राईजच होतं. म्हणजे पार्टीमध्ये काय काय खायला मिळणार आहे, कशी सजावट असणार आहे, किंवा पार्टीमध्ये नक्की घडणार काय आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. आणि मी अशा गोड सरप्राईजेससाठी रेडी होते. हे सगळं मॅनेज केलं होतं सुकिर्त आणि माझे नेहमीचे जवळचे मित्रमैत्रिणी सौरव आणि प्राची यांचं डिटेल क्रिएट्रिक्स, जे अगदी माझ्या डोहा जेवणापासून माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन आणि सजावट करतात. डिटेल क्रिएट्रिक्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेच. पार्टीतला विशेष कार्यक्रम माझा धीर सुचित दादा उत्साहाने सादर करणार होता, याची मला थोडीशी कल्पना होती. 1 मिलियन सबस्क्राइबर्सून 2018 पासून जे ज्यांनी सबस्क्राईब केले आणि जे दुसरा व्हिडिओ बघतायत ती मंडळी इथे उपस्थित आहेत. तर मला या संदर्भात काकूंना प्रश्न विचारायचा आहे. काकू म्हणजे उर्मिलाच्या आईना एकदम सोपा प्रश्न आहे की उर्मिलाचं चॅनल जास्त आवडतं का सुकिर्तचं चॅनल? रोजच्या जेवणात सुकिर्त म्हणजे त्याचे अनुभव, म्हणजे असे खाण्याचे आणि बाहेर जाताना कुठलं काय घालायचं काय त्या केमिस्ट्रीच्या बाबतीत मी म्हणेन की दोघांचं इतकं मस्त ट्युनिंग जमलेलं आहे ना की त्यांना मला वाटतं इतकं एफर्टलेसली आम्ही बघतो आता त्यांना. सगळ्या सबस्क्रायबर्स प्रती जी कृतज्ञता आहे ती खरी आहे, त्यांच्या वागण्यातून ह्याच्यातून आम्ही खरं बघतोय. मला वाटतं तेच त्यांना पुढे घेऊन जाईल.
जिथे तिचं काही कमी पडतं तर तिथे सुकिर्त ते भरून काढतो, किंवा सुकिर्त जिथे कमी पडत असेल तिथे ती ते त्याचा वाटा उचलते, आणि असं ते एकमेकांना इतकं छान बॅलन्स करतात की आता उर्मिला शिवाय सुकिर्त नाही आणि सुकिर्त शिवाय उर्मिला नाही. आम्हाला उर्मिला आणि सुकिर्त असं एकत्रच त्यांना बोलायला आवडतं. माझं कुटुंब, जवळचे मित्रमैत्रिणी, उत्तम मराठी क्रिएटर्स यांच्याबरोबर मला हा दिवस साजरा करायचा होता. पण त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट म्हणजे ना, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले त्या माझ्या मंडळींसोबत म्हणजे सबस्क्रायबर्ससोबतही मला हा आनंद शेअर करायचा होता. सगळ्यांना बोलावणं शक्य नाही, म्हणून असे निवडक प्रातिनिधिक सबस्क्रायबर्स जे अगदी पहिल्या व्हिडिओपासून माझ्यासोबत आहेत त्यांना आम्ही बोलावलं आणि सगळेजण अगदी उत्साहात आले. मी खूप मोठी फॅन आहे, म्हणजे मी आता मी एकदम पेंडिंग व्हिडिओ ठेवते आणि 2 दिवसांनी पाहिजे ते व्हिडिओ असं करून ते पाहते, म्हणजे पाहतेच, मी सोडतच नाही आतापर्यंत. ऍड स्किप करू नका म्हणलं. पैसे कमी मिळतात. हो पैसे कमी होतात ते मला माहिती, मी ती ऍड पण पाहते, मग ते पण माहितीच आहे. अरे अरे तुम्ही आलाय आणि एवढं सगळं बोलताय. पहिल्यांदा तर खरंच वाटलं नव्हतं की खरंच बोलवलंय का, खरंच बोलवलंय का. तिचा तो शेवटचा व्हिडिओ बघितल्यावर कळलं की तिच्या आतमध्ये किती काय काय लपलेलं होतं ते एकाही व्हिडिओ मध्ये जाणवलं नाही तिच्या चेहऱ्यावर, की बापरे हिच्या मध्ये एवढी स्टोरी होती आणि आपण हिला किती सहज बघत होतो. मला असं सांगायचंय की सगळे नवरे ना आता चिडत असतील बायकांवर की तुम्ही वेळ घालते. मी तर आठवड्यातून म्हणजे 7 दिवस एकच व्हिडिओ बघते. आमची बोलतात की रोज तू म्हणजे रोज नवीन व्हिडिओ येतो का, तर नाही नाही मी एकच व्हिडिओ 7 दिवस बघत असते, नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत. नाही नाही नाही, म्हणजे त्यांना असंही म्हणायचं की तुम्हाला फ्रिक्वेन्सी अजून वाढवावी लागेल. सरिताज किचनची सरिता आणि उत्कर्ष, अमुक तमुक पॉडकास्टचे शार्दूल आणि ओमकार, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याची ऐश्वर्या पाटेकर आणि शशांक पाटेकर, रचना रानडे आणि अक्षय रानडे, प्रियांका प्रकाश ब्लॉगचा प्रकाश महाजन, ब्लॉगर दीपक महाजन, ग्रेटफुल आर्ट बाय पूनम ची पूनम आणि माझे लाडके मित्र पूनम आणि संतोषही. हे सगळे माझ्या मिलियन सबस्क्रायबर्सच्या पार्टीमध्ये ना अतिशय आनंदानं सहभागी झाले. आपली मराठी क्रिएटर्सची कम्युनिटी जोमानं वाढतीये एकमेकांच्या सहाय्यानं, याचं ना मला लई भारी वाटतंय. बाय द वे, हे सगळे ना अतिशय गुणी आणि प्रामाणिक क्रिएटर्स आहेत. यांच्या सगळ्यांच्या चॅनल्सच्या लिंक्स मी देतीये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यांना प्लीज छान असंच प्रेम वाटा, सबस्क्राईब करा आणि त्यांनाही छानशी कमेंट सोडा. जिचा व्हिडिओ बघून ऍटलिस्ट मी काजळ मी ऍक्च्युली म्हणजे बघत होते की काय कसं करायचं असतं वगैरे. सो मी आज मंजुरीका न होता व्यवस्थित काजळ आणि लिपस्टिक लावता रे, असं थँक्यू. मी आय थिंक ही माझी पहिली पार्टी तिकडे असं काहीतरी करून आलेली आहे. खरं तर मी शिकवते इंग्लिश मराठीमधून, पण उर्मिलाचं मराठी इतकं उच्च लेवलचं आहे आणि ती इतक्या छान आणि सुंदर पद्धतीने ते कन्वे करते, तेवढं मलाही कन्वे करता येत नाही. ब्युटी फॅशन वगैरे नाही, मी साडी नेसायला तुझ्याकडून शिकले, आज म्हणून मी साडी नेसून आले. मला मी खरं सांगते मला फार असं मेकअप वगैरे नाही जमायचं, पण मी फक्त तुझ्यामुळे आता करून ठेवू शकते. फक्त एकच शब्द, जी रेसिपी बनली आहे ना सुकिर्ताची आणि उर्मिलाची ती भारी आहे. पण छोटीशी गोष्ट आठवते, आपण 36,000 का 40,000 सबस्क्राईबर होता तेव्हा भेटलो होतो, तेव्हा जेवढी तिच्यात कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन होतं की हे करायचं आहे तेवढंच आत्ता आहे, आणि जे खूप अवघड आहे मला वाटतं. कारण का एका गोष्टीनंतर प्लॅटू येऊ शकतो आणि तुम्हाला वाटू शकतं की आता काय माझा रुटीन आहे, मी आहे त्या रुटीननी करू शकते, पण ते अजिबातच नाही. पण त्याच्यात एका तिच्या फॉलोअरने अशी कमेंट केली होती की अरे तुझ्यासोबत जे क्रिएटर्स आहेत ना मी त्याच्यापैकी एकालाही बघत नाही, मी यांना कधी यांचं नावही ऐकलं नाही आहे, मी फक्त तुझेच व्हिडिओ बघते आणि तुझाच कंटेंट फॉलो करते, तूच बेस्ट आहे. आणि त्याच्यावरती तिची तिचा रिस्पॉन्स काय होता, दॅट रिस्पॉन्स रिअली टच माय हार्ट. तिने काय रिप्लाय केला की अरे तू खूप काही मिस करते इफ यू आर नॉट वॉचिंग दिस क्रिएटर्स, तू त्यांना बघ, ते पण खूप अप्रतिम क्रिएटर आहेत, तुला नक्की ते आवडतील. बघायला गेलं खूप छोटी गोष्ट आहे पण ती तितकीच मोठी आहे. म्हणजे मी ते त्या सर्कल्स मध्ये ऐकलंय की काय ब्रा आणि हे काय घालायचं, हा काय कॉन्टेंट आहे का,
पण हाच कॉन्टेंट आहे याच्याबद्दल कोण सांगणार आहे. आणि थँक्यू सो मच, तू इतर कुणाच्याही काय म्हणूयात मतं होती त्यांना अजिबात किंमत दिली नाही सगळी, तुला जे योग्य वाटत होतं ते तू करत राहिलीस आणि थँक्यू सो मच फॉर इट. आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी दोन इन्व्हेस्टमेंट माझ्या सगळ्यात मोठ्या होत्या, एक म्हणजे उर्मिला लग्न करण्यासाठी पटवणं आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे की चॅनलमध्ये संपूर्ण म्हणजे जो काय तुटपुंजा त्यावेळेस पैसे एडिटिंगसाठी जेव्हा किंवा याच्यासाठी टाकायचं होतं ती इन्व्हेस्टमेंट माझी सगळ्यात भारी इन्व्हेस्टमेंट आहे आयुष्यातली. आणि तेच झालं, त्याचे भरभरून रिटर्न्स पैशांच्या दृष्टिकोनातून किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून नाही म्हणते तर आनंद कंटेंट निर्माण करण्याचा आनंद, लोकांचा सहभाग आणि रिस्पॉन्स, सगळ्यांची साथ ह्या सगळ्याच दृष्टिकोनातनं छप्पर फाडके रिटर्न्स त्याचे मिळत आहेत त्याचा खूप आनंद वाटतोय. आणि आज खूप छान वाटतंय मला या सगळ्या गोष्टींचा. असेच आपण प्रत्येकाचे सेलिब्रेशन्स, आमच्याकडे पैसे नव्हते एडिट करायला, विशाल म्हणलं का तुम्ही 10 रुपये दिलेत तरी मी एडिट करीन, मला तुमच्यावर काम करायचं. आणि खरंच म्हणजे तेव्हा खरंच पैसे नव्हते आमच्याकडे आणि प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक आठवड्याला कसे पैसे खर्च करायचे हा प्रश्न होता आमच्या पुढे. आणि असं नाही की तो एडिट करतोय म्हणजे कमी पैशामध्ये उपकारतो, किती वेळ त्याला रिवाईज करायला सांगा तो करायचा, तो आपलं चॅनल म्हणून तो बघत होता. त्यामुळे विशाल नंतर सुरभी आहे की म्हणजे हीच शनिवार करू नको काम तरीही ती काम करते आणि तिच्यामुळे मी अथांग बरोबर वेळ घालवू शकते. आणि पूनम आहे, पूनम आता खरं तर ऑफिशियली पार्ट असे तरी आमचीच पार्ट आहे, उर्मिलाची मैत्रीण, तिचा एक चॅनल आहे ग्रेटफुल आर्ट नावाचा. तिने इतक्या गोष्टी म्हणजे पर्सनल सगळ्या गोष्टी उर्मिला इतकं समजून, कारण कधी कधी मी कमी पडतो एका पॉइंटला ना, म्हणजे पुरुषाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा पडतो नाही म्हटलं तरी, तो तिने खूप चांगला समजून घेतला आणि दर वेळोवेळी मदत केली. पूर्वा जी मुंबईवरनं ग्राफिकसाठी काम करते आमच्यासाठी आणि यस ऐश्वर्या नुकतीच जॉईन झालेली आहे आणि ती छान काम करेल असं मी इथे सांगतो. तर अशी छान गुणी टीम आहे आमची. काय असतं, योगेश म्हणून आमचा एक मेंटर आहे, त्याचं एक वाक्य होतं, तो म्हणालो ना फेल्युअर अपयश आलं ना बरेच महिने आपण ते जगतो, बऱ्याचदा वर्ष पण जातात त्याच्यामध्ये आपल्याला, पण ना सक्सेस मिळालं ना की आपण फार लवकर मूव्ह ऑन करतो की चला चला आता कामाला लागायचं बुवा असं. तर तसं नाही करायला पाहिजे, वन शूड स्टॉप, कारण खूप कमी वेळा आयुष्यात इतक्या छान कमाल शिखरांची गाठ पडते आपण म्हणूयात, किंवा मोठ्या एवढ्या गोष्टी घडतात, तेव्हा पॉज करायचं असतं, एन्जॉय करायचं असतं, सेलिब्रेट करायचं असतं. आणि प्रल्हाददादा पण सांगतात सेलिब्रेट स्मॉल स्मॉल सक्सेसेस, कारण की त्या अंतर्मनाला सूचना जाते की हे सेलिब्रेट होत आहे, याचा अर्थ हे दाम दुपटीनं परत आलं पाहिजे. सो तेच तेच परत वाटायला यायला लागतं, व्हॉट यू फोकस यू इट एक्सपांड्स, त्याच्यामुळे ते वाटायला येत आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की तुझी सक्सेस पार्टी न म्हणता त्याला कृतज्ञता दिन असं जाहीर कर, कारण ते ॲक्च्युली एकदम परफेक्ट संबोधन आहे, कारण की इथे आलेले सगळेच तुम्ही बघत असाल की फक्त आणि फक्त कृतज्ञता आहे. आणि खूप छान वाटतं आणि खूप खूप मनापासून खूप 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 थँक्यू तुम्ही आलात. अरे केक कापल्यावरती जेवण लागलेलं आहे, महत्त्वाची सूचना, केक कापून आपण जेवायला घेऊ शकतो आणि गप्पा तर आपण मारू शकतो. यूट्यूबनं व्यक्त होण्यासाठीचं कमाल प्लॅटफॉर्म दिलं, घरच्यांनी मित्रमैत्रिणींनी निरपेक्ष प्रेम केलं आणि आधार दिला, इतर क्रिएटर्सनं मोठं होण्याचा सल्ला आणि धडे दिले, जीवनविद्या मिशनच्या नॉलेजनं सुखी आणि यशस्वी होण्याचं तंत्र आणि मंत्र शिकवलं. पण तरीही हे सगळं ना अर्धवट आणि एकतर्फी आहे, कारण कलाकार प्रेक्षकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून खरं तर ही सक्सेस पार्टीच नाही तर कृतज्ञता दिवस ठरला. तुम्हा सगळ्यांमुळे एक सामान्य मुलगी इतकी छान आनंदी आणि यशस्वी होऊ शकली. तुम्हा सगळ्यांना सलाम, मनापासून कडकडून मिठी आणि प्रेम तर आहेच. पुढच्या शुक्रवारी आता जरा स्वतःला थोडीशी खरेदी करून ट्रीट द्यावी असं म्हणते. पुढच्या शुक्रवारी नक्की कोणत्या खरेदीला मी बाहेर पडणार आहे हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची मनापासून कृतज्ञता. आय लव्ह यू.